वर्षाच्या मार्च महिन्यापासून कोरोना संकटामुळे बंद असणारी मुंबईकरांची लाईफलाईन ठरलेली उपनगरीय रेल्वे सेवा लवकरच सुरू करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्यामुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरिता नेहमीप्रमाणे सरसकट सर्वांमध्ये एकाच वेळी रेल्वे गाड्यांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशी चर्चाही यावेळी करण्यात आली आहे. जानेवारीपासून मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत अतिरिक्त 204 लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सध्या सुरू असलेल्या लोकल फेऱ्यांची संख्या 2781 वरून 2895 वर पोहोचणार आहे. लोकल फेऱ्यांची संख्या मध्य रेल्वेनं 1580 वरून 1685 तर 1201 वरून 1300 वर घेण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. आपण पाहत आहात भारतीय जनमत आपला चॅनल.